नाईक नावाच्या एका महिलेने माहीममध्ये दारूचा धंदा सोसायटीने सुरू केलेला होता व फूड प्लाझाच्या पाठीमागील बाजूस व तिकडे हे दारूचे सरस विक्री या महिलेकडनं सुरू होती. त्याबाबतचा व्हिडिओ देखील मी आपल्या सर्वांना पाठवलेला आहे. या महिलेबद्दल तिकडच्या स्थानिक महिलांनी व कोळी बांधवांनी तिकडे तिची तक्रार केली. तक्रार केल्यानंतर तिचा दारूचा धंदा बंद झाला व हाच राग तिने प्रचारादरम्यान तिकडे काढला. एक तर गोष्ट अशी आहे की या दारूच्या धंद्याला आम्ही कोणीही समर्थन करणार नाही. येणाऱ्या काळात देखील हा त्या परिसरामध्ये दारूची ही जी काही भट्टी या महिलेने सुरू केलेली आहे ही सुरू राहायला आम्ही देणार नाही. आमचा या गोष्टीला विरोध आहे. तसंच काही महिन्याआधी 70 वर्षीय एका महिलेची रुकी रूम या नाईक नावाच्या या महिलेनी अक्षरशः लुटलेली होती व ती बाई देखील रडत होती व तिने देखील पोलिसमध्ये या महिलेची तक्रार केलेली आहे. या दोन बहिणी त्या ठिकाणी माहीममध्ये अक्षरशः हफ्ते घेण्याचं काम करतात व या उपघाटाच्या पदाधिकारी देखील आहेत. आणि यांनी जे काही आज राजकारणाच्या प्रचार फेरीच्या दरम्यान जे काही आज व्हिडिओ व्हायरल केलेले आहे कितीही काहीही केलं तरी पण आम्ही ही दारूची भट्टी माहीममध्ये चालू करायला देणार नाही. याच्यावरती आम्ही ठाम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.